नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी नॉलेजमध्ये आपलं सगळ्याचं स्वागत आहे. मित्रांनो, जर यामध्ये जर कोणी नवीन यूजर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, तर हा व्हिडिओ खूप आयामी होणार आहे. मित्रांनो, यामध्ये आपण आरोग्य विभागाबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहे. मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती बघणार आहे, तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा. मित्रांनो, बघा, अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती? मित्रांनो, तर प्लोट प्लेअर. तर पोर्ट ब्लेअर ही अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या. नंतरचा क्वेश्चन बघा, सर्वाधिक वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा पळकवणारे पंतप्रधान कोण? मित्रांनो, तर पंडित जवाहरलाल नेहरू. हा एक क्वेश्चन महत्त्वाचा आहे. मित्रांनो, त्यांनी 17 वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याचा मान मिळाला आहे. मित्रांनो, पंतप्रधान म्हणून. नंतर बघा मित्रांनो, पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो? तर 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो. लक्षात येऊ द्या, 21 ऑक्टोबर. नंतरचा आहे, राष्ट्रीय पोलीस संग्रहालय कुठे आहे? तर राष्ट्रीय पोलीस संग्रहालय हे नवी दिल्ली येथे आहे. नंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो, उत्तर कोरियाच्या राजधानीचे नाव काय आहे? तर उत्तर कोरिया राजधानीचे नाव काय आहे? योंगयांग हे प्योंगयांग हे उत्तर कोरिया राजधानीचे नाव आहे. मित्रांनो, प्योंगयांग. नंतर बघूया मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन हे 2 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, किती? 2 ऑक्टोबर. नंतर बघा, दक्षिण कोरियाच्या राजधानीचे नाव काय? तर मित्रांनो, दक्षिण कोरिया राजधानीचे नाव काय आहे? तर सेऊल. काय आहे मित्रांनो? सेऊल. नंतर बघा मित्रांनो, बघूया, अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार कधी मिळाला? तर मित्रांनो, अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार 1920 मिळाला. नंतर बघा, देशात किती राष्ट्रीय पक्ष आहेत? तर देशात एकूण 8 राष्ट्रीय पक्ष आहेत. नंतरचा क्वेश्चन बघूया, चेकमेट हाऊ द बी जे पी वन अँड लास्ट या पुस्तकाचे लेखक कोण? मित्रांनो, बघा, असेच क्वेश्चन एक्झाममध्ये खूप वेळा विचारतात. मित्रांनो, बघा, चेकमेट हाऊ द बी जे पी वन अँड लास्ट या पुस्तकाचे लेखक कोण? तर सुधीर सूर्यवंशी हे आहेत. मित्रांनो, सुधीर सूर्यवंशी. नंतर बघूया, 35 डेज हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्र. मित्रांनो, 35 डेज हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्र या पुस्तकाचे लेखक कोण? मित्रांनो, तर जितेंद्र दीक्षित हे या पुस्तकाचे लेखक आहे. 35 डेज हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्र. तर बघा, 35 डेज अ पब्लिकल क्रॉनिकल ऑफ ॲम्बिशन डिस्पॉप्शन ट्रस्ट अँड ब्रिटेथल या पुस्तकाचे लेखक कोण? मित्रांनो, बघा, पुन्हा वाचूया आपण. मित्रांनो, 35 डेज अ पॉलिटिकल क्रॉनिकल ऑफ ॲम्बिशन्स डिसऑप्शन ट्रस्ट अँड ब्रिटेथल या पुस्तकाचे लेखक कोण? तर कमलेश सुतार. बघा मित्रांनो, दोन्ही एकच आहेत, पण लक्षात असू द्या. नंतर, ट्रेडिंग पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण? मित्रांनो, तर ट्रेडिंग पॉवर या पुस्तकाचे लेखक प्रीतम गांधी हे आहेत. मित्रांनो, प्रीतम गांधी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो, स्कूल ऑफ एज या पुस्तकाचे लेखक कोण? स्कूल ऑफ एज या पुस्तकाचे लेखक कोण? तर मिहिर चित्रे हे या पुस्तकाचे लेखक आहेत. अ बर्निंग या पुस्तकाचे लेखक कोण? मित्रांनो, तर अ बर्निंग या पुस्तकाचे लेखक मेघा मुजुमदार हे आहेत. नंतर बघूया, जीन पेट्रोल ऑन द पर्पल लाईन. जीन पेट्रोल ऑन द पर्पल लाईन या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर दीपा अनफारा हे केरळ राज्यामधले आहे. मित्रांनो, दीपा अनफारा. नंतरचा क्वेश्चन बघूया, पोलीस नेतृत्वाची कला या पुस्तकाचे लेखक कोण आहे? हा एक क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. पोलीस नेतृत्वाची कला या पुस्तकाचे लेखक वसंत सराफ हे आहे. नंतर बघा, विठ्ठला आलो तुझ्या दारी या पुस्तकाचे लेखक कोण? मित्रांनो, हा एक क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे. तर शरद देऊळगावकर हे या पुस्तकाचे लेखक, शरद देऊळगावकर. नंतर बघूया, वन्य पशु दिन कधी साजरा केला जातो? वन्य पशु दिन केव्हा साजरा केला जातो? तर 7 ऑक्टोबर रोजी वन्य पशु दिन साजरा केला जातो. नंतर बघा,
जागतिक शिक्षक दिन कधी साजरा करण्यात येतो? तर जागतिक शिक्षक दिन हे 5 ऑक्टोबर या रोजी साजरा करण्यात येतो, 5 ऑक्टोबर, लक्षात येऊ द्या. नंतर आहे इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर इस्रो ही संस्था अंतराळाशी संबंधित आहे. नंतर बघा मित्रांनो, वन्य पशु दिन आपण बघितला 7 ऑक्टोबर. जागतिक शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो मित्रांनो? तर 5 ऑक्टोबर हे बघितलेलं आहे. नंतर बघा इस्रो ही संस्था कधी संपादित झाली? तर अंतराळाशी संबंधित आहे. नंतर बघतो अनेस्टी मित्रांनो, अनमेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचे उद्दिष्ट काय होते? तर मानवी हक्क सुरक्षण हे अनेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचे उद्दिष्ट होते. नंतर बघूया द रिटर्न ऑफ द लास्ट सिव्हिलायझेशन, या द रिटर्न ऑफ द लास्ट सिव्हिलायझेशन द फॉरगॉटन ॲग्रीमेंट्स या पुस्तकाचे लेखक कोण मित्रांनो? तर प्रियंका तालेसारा या पुस्तकाचे लेखक आहे. नंतरचा क्वेश्चन बघा मित्रांनो, खूप आहे पी आहे, रेड पिल या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर हे बुक आहे मित्रांनो ते रेड पिल या पुस्तकाचे लेखक कोण? तर हरी कुंजरू या पुस्तकाचे लेखक आहे. तर कोण? हरी कुंजरू. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो, आणि नवीन यूजर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि खूप महत्त्वाचे व्हिडिओ आपण यामध्ये टाकणार आहे मित्रांनो, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि नक्की शेअर करा आपल्या फ्रेंड्सना. खूप महत्त्वाचे क्वेश्चन मी यामध्ये टाकणार आहे मित्रांनो. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद.